बाबासाहेबांचा माझा परिचय खरं म्हणजे साधारण 20-21 वर्षापूर्वी जाणता राजाचे प्रयोग जेव्हा आम्ही नागपूरला आयोजित केले त्यावेळेस झाला आणि त्यानंतर तो सातत्याने वृद्धिंगत होत गेला. त्यांचं सान्निध्य, त्यांचा आशीर्वाद हा वेळोवेळी मला प्राप्त झाला आणि मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान असेल की बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा देण्याची संधी मुख्यमंत्री म्हणून मला प्राप्त झाली. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या या संपूर्ण जीवनपटामध्ये, त्यांच्या संपूर्ण वैयक्तिक इतिहासामध्ये कुठेतरी या पुरस्काराच्या माध्यमातून मलाही जुळता आलं याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की बाबासाहेब ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायला लागायचे त्यावेळी त्यांच्या वाणीतनं जे शब्द निघायचे ते अमोघ अशा प्रकारचं वक्तृत्व प्रत्येक व्यक्तीच्या मनाला भेदून अक्षरशः रोमांच उभं करत आणि प्रत्येकाला प्रेरित करत बाबासाहेबांचं ते वक्तृत्व असायचं, वक्तव्य असायचं. पण बाबासाहेब असं म्हणायचे की माझं व्याख्यान हे संपूर्ण चिरेबंदी असतं, माझ्या आवाजाला एक विशिष्ट रिंग आहे, एक नाद आहे. सुरुवातीला काही मिनिटातच ती रिंग मला मिळायला हवी, ती जर मिळाली नाही तर मात्र माझं भाषण रंगत नाही. आणि मग ते सुरू करताना आदिशक्ती आई तुळजा भवानी म्हणायचे आणि हे शब्द म्हटल्याबरोबर त्यांना ती रिंग प्राप्त व्हायची आणि त्यानंतर अखंड असा झरा शब्दांचा बाबासाहेबांच्या त्या अमोघ वक्तृत्वाचा आपल्याला ऐकायला मिळायचा. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे दैवत होते आणि बाबासाहेब असं म्हणायचे की माझं छत्रपती शिवाजी महाराजांशी नातं काय आहे, तर शिवाजी या तीन शब्दामध्ये माझं संपूर्ण जीवन समावलेलं आहे. या तीन शब्दांच्या पलीकडे मला जीवनच नाही आहे. आणि खरं तर आपण जसं त्यांच्या तीन शब्दामध्ये त्यांचं जीवन समावलेलं होतं तसंच बाबासाहेबांचं नाव ऐकल्याबरोबर छत्रपतींची गाथा, छत्रपतींचा पराक्रम आणि छत्रपतींचा इतिहास हा आपल्या समोर येतो. हे खरं बाबासाहेबांनी महाराजांशी जोडलेलं त्यांचं नातं होतं.